हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाची प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी घेतलं इंचभर आलं घेतलेलं आहे, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा कट करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो घालणार आहे, तेही उभे कट करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपण टोमॅटो मेथी पुरी करणार आहोत. खूप छान होते, रुचकर होते, खमंग होते अगदी. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल फ्रेंड्स. तर या ठिकाणी टोमॅटो पण मी उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते पण मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत. आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी या ठिकाणी आणि 1 कांदा घेतला आहे मोठा. तर ते सगळं बारीक करून झाल्यानंतर आपण चाळणीच्या साहाय्याने ते काढून घेणार आहोत आणि त्याचा चौथा बाजूला करून घ्यायचा आपल्याला. त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे, कारण टोमॅटोचं ऑलरेडी पाणी सुटतं टोमॅटोला, त्यामुळे पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. तर ते सगळं आपण चौथा वेगळा करून घेऊया त्याचा आणि त्यामध्ये पुढचे मसाले आपण घालूया. तर बघा, असा हा चौथा निघणार आहे. तर तो अजून आपण गाळायचा आहे. तो निघाला की मग जे खालचं आपलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून आपण त्याचा डो तयार करणार आहोत पुरीसाठी. तर नक्की बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला ही पुरी, खायला खूप खमंग लागते अगदी. तर यामध्ये घातलेला 1 चमचा तीळ घातलेला आहे, 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे हातावर. थोडासा त्याला क्रश करून घ्यायचा आहे, ओव्याने खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपण धणेपूड घातलेली आहे 1 मोठा चमचा. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे. हिरवी मिरची आपण 3 घातलेल्या होत्या म्हणून लाल तिखटही टाकलेलं आहे मी त्यामध्ये. आपण त्यात हळद घालणार आहोत 1 चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि कसुरी मेथी घालायची हातावर क्रश करून. कसुरी मेथी नसेल तर आपली जी भाजी करण्यासाठी आपण आणतो बाजारातून हिरवी मेथी, तर तीसुद्धा मुठभर घातली तरी चालणार आहे आपल्याला, त्याने पण छान टेस्ट येतो. जर नसेल आपल्याकडे तर कसुरी मेथी आपण घालायची. मीठ घातलेलं आहे आता चवीनुसार आणि आपण हळद घालायची. त्यानंतर त्यामध्ये आपण मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि एक छोटी वाटी भरून आपल्याला डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर तेल घालायचं आहे 2 ते 3 चमचे आणि छान असा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त मऊ नाही किंवा खूप जास्त कडकही नाही, असा उंडा आपल्याला तयार करायचा आहे. त्या पाण्यामध्ये, त्या मिश्रणात, प्युरीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला घालून उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर इकडे मी उंडा तयार करून घेतला, कणिक तयार करून घेतली आणि ती 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवली. जरा मुरल्यानंतर छान अशा पुऱ्या तयार होतात आपल्या मस्त. तर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण करू शकतो. तर या ठिकाणी छोटी एक लाटी तयार करून घेतलेली आहे मी आणि ती आपण लाटून घेणार आहोत आणि आपल्या आवडीचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर इकडे मी लाटून घेतली आणि मी ट्रायंगल शेपमध्ये पुरी तयार करणार आहे. तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये पण करू शकतात किंवा गोलही करू शकतात. तर वेगळं काहीतरी केलं की जरा मुलं खातात म्हणून म्हटलं ट्रायंगल शेपमध्ये आपण करूया. तर या ठिकाणी आता दुसरी बाकीच्या पण मी थोड्या लाटून घेते पुऱ्या आणि आपण एकत्रच मग सगळ्या अशा फ्राय करायला घेणार आहोत. तोपर्यंत मी कढईत तेल वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे मग इकडे लाटून होईपर्यंत आपल्याला लागलीच फ्राय करायला घेता येईल. तर या ठिकाणी बघा, तेल छान तापलेलं आहे. खूप जास्त गरम नका करू, नाही तर मग टाकल्याबरोबर काळपटतात त्या. तर आणि खूप वेळा त्याला परतवायची पण नाही आपल्याला, नाही तर मग खूप तेलकट होतात त्या. तर आणि तेल तळताना काय करायचं की तेलामध्ये ना चिमूटभर मीठ घातलं की मग खूप असे तेल पण त्यांना लागून येत नाही, तेलकट होत नाही त्या पुऱ्या. तर थोडंसं चिमूटभर आपण मीठ घालायचं. तर या ठिकाणी बघा, मस्त अशी फ्राय झालेली आहे. बाकीच्याही आपण तळून घेणार आहोत, त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आणि आपली टोमॅटो मेथी पुरी रेडी झालेली आहे फ्रेंड्स. अगदी खमंग लागते, रुचकर लागते. नुसतीच खा किंवा कुठल्याही चटणीसोबत खा, बटाट्याच्या भाजीसोबत खा, खूप छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही आणि मुलांनाही खूप आवडेल. तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा फ्रेंड्स. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.